शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 55वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं. यावेळी सर्वच विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचा ठराव या सभेत करण्यात आला. या सभेत बोलताना दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी शासनानं परवानगी दिली तर उसाला 100 रुपये अधिक देण्यास आम्ही तयार आहे असं सांगत सभासदांच्या हितासाठी आणि उन्नतीसाठी कारखाना सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. त्यांची उन्नती करणं या दृष्टीनं कारखाना सातत्यानं प्रयत्न करत राहील आणि या वर्षी आम्ही 15 ते 16 करून चांगल्या पद्धतीने जे एफआरपी जाहीर केले ती एफआरपी देखील 1 रुपयाला कुठल्याही पद्धतीचे अर्थात असणार नाही आणि हा तुमच्या मालकीचा कारखाना अत्यंत खंबीर आणि अत्यंत जोमाला आहे. आर्थिक परिस्थिती खंबीर असं असताना कारखाना आहे त्यावर तुम्ही कोणी. दरम्यान आंदोलन अंकुश संघटनेनं कारखान्याच्या कारभाराविरोधात सभेच्या ठिकाणी निदर्शनं केली. यावेळी धनाजी पाटील नरेंदेकर यांनी आंदोलनकर्त्यांनी कारखान्याची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप केला. त्याला उपस्थित सभासदांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अनिलराव यादव, बोरगावचे उत्तम पाटील यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते.